त्यामुळे कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो तर ते सत्य नाही। हे आज पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, तर माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती, आजही आहे। आता आपण सगळ्यांनी विश्वास या ठिकाणी दाखवलाय, पण मी माननीय अमित भाई शाह यांना भेटून आलो, त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते सांगितलं, अर्थात त्यांची भूमिका काही तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती, पण त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या, मग नंतर आपण काय ब्लूप्रिंट तयार करायची आहे महाराष्ट्राची ती तयार करू, आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत म्हणजे याही किंवा त्याही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मिनिट देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये।